नागपुरात वंचित बहुजन आघाडी उत्तर नागपूरद्वारे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्यावर लावलेली GST, वाढती महागाई तसेच राजमुद्रेचे विद्रुपीकरण करण्यात आले. याविरोधात उत्तर नागपूर विभागीय कार्यकारिणीतर्फे आज दुपारी 3 वाजता इंदोरा चौक येथे भव्य आंदोलन देखील करण्यात आले होते. आज आम्ही केंद्र सरकारने आर्थिक धोरणामध्ये जे GST प्रकरण वाढवलं आहे त्याच्या निषेधार्थ मागल्या महिन्यात मागल्या आठवड्यात नागपूर शहरातर्फे नरेंद्र मोदीजी अर्थी काढण्यात आली, मोठं तीव्र आंदोलन करण्यात आलं आणि त्याच्याच प्रारूप म्हणून आज उत्तर नागपूर विभागीय कार्यकारिणीमध्ये महिलांच्या अध्यक्षतेमध्ये नलिनीताई खांडेकर, बेबी नंदाताई पाटील, रजनीताई चव्हाण ह्या महिला कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आज उत्तर नागपूरमध्ये इथं आम्ही धरणं आंदोलनाचा कार्यक्रम केला. त्याच कार्यक्रमाला तीव्र स्वरूप मिळालं म्हणून उत्तर नागपूरचे पदाधिकारी महासचिव विनीत मेश्राम, सुमित चव्हाण यांनी नरेंद्र मोदीच्या अस्थीला आज आपलं मुंडन करून केस दिले आणि आपला निषेध नोंदवला. माझं नाव नलिनी रुपेंद्र खांडेकर आहे. मी नागपूर शहराची उपाध्यक्ष आहे. आज आमच्या आंदोलनाचा हा एकच उद्देश आहे की जे GST लावलेली आहे मोदी सरकारने, एवढ्या म्हणजे 70 वर्षांमध्ये जे अन्नधान्यावर GST नव्हती ती 70 वर्षानंतर आता म्हणजे लावण्यात आली आहे. म्हणजे जे सामान्य जनता आहे, म्हणजे काही लोक इतके गरीब आहेत की ते रोज म्हणजे रोज आणून रोज खातात, ते कसे जगणार. आणि तेवढेच नाही तर त्यांनी जे लहान मुलांचे शिक्षण आहे, ज्या शालेय वस्तूवर रबर शॉपनर पेन्सिल वह्यावर त्यांनी ते GST लावली आहे, तर मग सामान्य जनता आपल्या मुलांना शाळेत पाठवतील की त्यांना जेवण देतील की काय करतील. म्हणजे सामान्य जनतेचं मरणच आहे इथे असं झालेलं आहे.